अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या मधुरिमा राजे छत्रपतींना अखेरच्या क्षणी अर्ज मागे घ्यावा लागला. त्यावेळी मालवजी राजेंनी रागातच मधुरिमा राजे यांना कार्यालयातून बाहेर आणलं. राजेश लाटकर यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये अपक्ष अर्ज भरला होता. गेल्या काही दिवसांपासून राजेश लाटकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. खासदार छत्रपती शाहू सतेज पाटील यांनी लाटकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं नाही. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसनं सुरुवातीला राजेश लाटकरांना उमेदवारी दिली होती, परंतु त्यानंतर या उमेदवारीत बदल करून मधुरिमा राजेंना काँग्रेसनं उमेदवारी दिली, त्यामुळे लाटकर नाराज झाले होते. नाही साहेब, नाही बंटी साहेब आहेत की बंटी साहेब एकटीच आहे. नाही फोन करतो पाठीमागे मोबाईल पाठीमागे पद्धत आहे. लोकशाहीची पद्धत आहे काही आणि लोकशाहीचा झेंडा घेऊन चाललाय म्हणतात. जरा थांबा, जरा थांबा प्लीज, जरा दोन मिनिट प्लीज, जरा प्लीज, जरा प्लीज, जरा थांबा. टाइम नाही आहे. मोदींनी काय केलं मग दरवाजा प्रथम बाबाची थांबा पुढे दोन मिनिट साहेब घेऊ नका बाबा. पोलीस साईडला थांबा, ऐक नाही हात जात नाही. यमकर सर दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना. बस मी पण दाखवलं असतं माझी ताकद. दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना. मग मी पण दाखवलं असतं माझी ताकद. तोंड कशी पाडले दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना. मग मी पण दाखवलं असतं माझी ताकद. ना इलाजाने ना इलाजाने मधुरिमा राजेंना माघार घ्यावं लागली. आता उदाहरणार्थ लाटकर साहेब जे काँग्रेसचे चांगले कार्यकर्ते होते ते सुद्धा
त्यांनी माघार घेतली नाही आणि अशा तऱ्हेने एका कार्यकर्त्याला ची पाळी येती म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा ठरवलं की अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन लढवायचे. सर्वांची आणि आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांची मतदारांची बोलेन. आज माझी मानसिक स्थिती आज बरोबर नाही आहे. मी निश्चितपणे आपल्या सविस्तर सगळ्यांच्यावर मी माझी भूमिका मांडतो. सर्वांची आणि आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांची मतदारांची बोलेन. आज माझी मानसिक स्थिती आज बरोबर नाही आहे. मी निश्चितपणे आपल्या सविस्तर सगळ्यांच्यावर मी माझी भूमिका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.